नवीन कामाची सुरुवात करायची असो किंवा आपल्या घराची वास्तुशांती असू दे किंवा श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना, गौरी गणपतीचे सण असू दे, सत्यनारायणाची पूजा ही आवर्जून घातली जाते आणि सत्यनारायणाचा प्रसाद हा कुणाला नाही आवडणार. आपण असा सहज खाल्ला तरी आपल्याला तो खूप तृप्त करून जातो. आज आपण बनवणार आहोत तसा सत्यनारायणाचा शिरा. त्याच्यासाठी आपल्याला लागणारे हे साहित्य आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सत्यनारायणाचा प्रसाद हा 1.25 किलोच्या मापामध्ये किंवा 1 किलोच्या सममापामध्ये केला जातो, पण इथे आज मी कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, समप्रमाणात 1 वाटी तूप घेतला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, 1 केळं घेतलेलं आहे, जायफळ पूड घेतलेली आहे, वेलची पूड घेतली आहे, 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे आणि काही तुळशीची पाने घेतलेली आहेत. तुळशीची पाने तुम्हाला टाकायची असतील तर तुम्ही टाकू शकता, पण प्रसादासाठी तुळशीची पाने आवर्जून टाकली जातात. इथे मी 1 पॅन घेतला आहे, गरम करत ठेवला आहे मीडियम फ्लेमवर. त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया. मी गोवर्धनचं तूप इथे वापरलेलं आहे. तुम्ही साजूक तूप तुमच्या घरी बनवलेलं तूप पण वापरू शकता. हे तूप थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया. हा रवा आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि भाजताना तो जोपर्यंत त्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येत नाही आहे तोपर्यंत तो भाजायचा आहे. मस्त असा हा तुपामध्ये आता आपण ढवळून घेऊया. भाजता भाजता छान एक सुगंधसुद्धा या शिऱ्याला येतो. आता इथे मी लो फ्लेमवरतीच हा शिरा ठेवला आहे आणि दुसऱ्या पॅनवरती आपल्याला हे ड्रायफ्रुट्स आणि केळं कॅरमलाइज करून घ्यायचं आहे तुपामध्ये. हा शिरा थोडासा ढवळून आपण दुसऱ्या पॅनवरती आता मी तूप टाकून घेतले आहे. जे मघाशी आपलं तूप उरलं होतं तेच मी टाकले आहे. ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. मी याच्यातून मनुका वेगळे काढले आहेत कारण मनुका आपण नंतर कॅरमलाइज करूया थोड्या वेळाने. आत्ताच टाकले तर ते कडक होऊन जातील, मनुका लवकर शिजले जातात. इथे आपण छान आता हे भाजून घेऊया. केळं हे स्मूथ होईपर्यंत, थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छानपैकी कॅरमलाइज करायचं. तुम्ही बघू शकता छान आपलं कॅरमलाइज होतं आहे आणि त्याचा सुगंध पण मस्त आहे. एका साईडला आपण शिरा पण करत आहोत आणि तिथे केळ्याचा सुगंध, मस्तच असं भन्नाट असं वातावरण झालेलं आहे. इथे आता मी जायफळ पूड टाकून घेत आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता, पण एकदा टाकून बघाच, मस्त असं टेस्ट येते आणि छान सुगंध पण येतो. आता हे आता कॅरमलाइज होऊन आपलं केळंसुद्धा सॉफ्ट झालेलं आहे. तुम्ही बघत असाल मस्त असं सगळं दिसत आहे, ड्रायफ्रुट्स आणि केळ्याचं हे मिक्सचर. थोडंसं मिक्स करून घेऊया अजून आपण. आता हे सॉफ्ट ऑलमोस्ट झालंच आहे सगळं. तुम्ही हा शिरा पण इथे भाजून घेऊया आपण. ऑलमोस्ट हा शिरा पण मस्तपैकी आता भाजून झालेला आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ठेवायचं आहे, हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे, त्याच्यामुळे रवा करपू शकतो. आता हे कॅरेमलाइज झालेले ड्रायफ्रुट्स आणि केळी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. एकमेकांमध्ये एकजीव झालं की ते छान टेस्ट येते. थोडं मिक्स करून घेऊया. मनुके आत्ता आपण टाकून घेऊया. मनुके मी मगाशी टाकले नव्हते कारण ते लवकर कडक होतात आणि मनुका लवकर शिजतात सुद्धा. इथे आपलं सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये हे 1.5 कप मी दूध घेतले होते. आपल्याला इथे गरम गरम दूधच टाकायचे आहे, थंड दूध टाकू नये. पण दूध टाकताना काळजी घ्यावी, ते अंगावरती उडू शकतं कारण दूध पण गरम असतं आणि आपला रवा पण गरम असतो. आता झाकण लावून आपण 1-4 ते 5 मिनटं
वाफ काढून घ्यायची आहे. दूध मिश्रणामध्ये पूर्ण तऱ्हेने रव्यामध्ये ॲब्झॉर्ब होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला मीडियम हीटवरतीच ठेवायचे आहे. भन्नाट असा सुगंध दरवळला आहे सगळीकडे. आता आपण याचं झाकण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा मिश्रण एकमेकांमध्ये एकजीव करून घेऊया. याच्यामध्ये आता मी एक कप साखर घेत आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला सत्यनारायणाचा प्रसाद हा सगळं मिश्रण समप्रमाणात घेऊनच बनवायचा असतो. मुख्यत्वे सत्यनारायणाचा प्रसाद हा 1/4 किलो किंवा 1 किलोच्या मापामध्ये बनवला जातो. इथे मी घरच्या घरी आपल्याला घ्यायचा आहे प्रसाद म्हणून मी कमी प्रमाणात घेतलेला आहे. आता आपण इथे वेलचीपूड टाकून घेऊया. पुन्हा एकजीव करूया मिश्रण आपण पुन्हा एकदा. आणि याच्यामध्ये मी ही तुळशीची पानं ठेवत आहे. सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसाद तुळशीची ही पाने लागतातच. तुम्हाला घरच्या घरी घ्यायची असेल तर घेऊ शकता, नाही घेतला तरी चालेल. पुन्हा एकदा झाकण लावून मस्तपैकी त्याला आपण 1 ते 4 मिनिट आपण वाफ काढून ठेवायचं आहे. वाह, तुम्ही बघतच असाल मस्त कलर आलेला आहे. सुगंधसुद्धा एवढा झरवळत आहे. तुमच्या घरी नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला जर मी हा बनवलेला सत्यनारायणाचा शिरा आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.